नमस्कार, द्वारका माई किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण लहान मुलांना आवडतील असे कुरमुऱ्यांचे लाडू बनवणार आहोत. खूप झटपट असे लाडू तयार होतात आणि खाण्यासाठी तितकेच पौष्टिक देखील आहेत, त्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कुरमुऱ्यांचे लाडू तयार करण्यासाठी सर्वात पहिले ते आपण घेतलेले 3 वाट्या कुरमुरे, 1 वाटी गूळ आणि 2 चमचे तूप. कुरमुरे घेत असताना हे कुरमुरे हातावरती घेऊन असे स्मॅश करायचे. ते लगेच स्मॅश होत असतील तर ते कुरमुरे तुम्ही लाडूसाठी वापरू शकता. जर असे हातावरती स्मॅश होत नसतील तर तुम्ही ते थोडेसे गरम करून घेऊ शकता. आता इथे कुरमुरे चांगले कडक असल्यामुळे मी इथे गरम करणार नाही आहे. आता गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये मी 2 चमचे तूप टाकून घेते. इथे आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा, त्यासाठी आपण इथे कढईमध्ये तूप टाकून घेतलेले आणि तूप गरम झालं की याच्यामध्ये आपण 1 वाटी चिरलेला गूळ टाकून घेऊया. गूळ हा तुम्ही चिक्कीचा गूळ किंवा साधा गूळ घेऊ शकता. तूप आपण याच्यासाठी टाकलेलं आहे, त्याच्यामुळे लाडूला छान शाईन येते आणि स्वाद पण खूप छान लागतो, त्याच्यामुळे तूप नक्की टाका. कुरमुऱ्यांच्या लाडूचा पाक तयार करत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि नंतर त्या गुळाचा पाक तयार करून घ्यायचा. जर गुळाचा पाक करपला तर त्या लाडूला तसा करपटवास लागतो, त्याच्यामुळे गॅसची फ्लेम मिडियम करूनच हा पाक तयार करून घ्यायचा. गुळाचा पाक तयार करत असताना त्याला जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट हा गुळाचा पाक तयार होतो. आणि अशा प्रकारे त्याला स्पॅचुलाने किंवा उलथणाने त्याला सतत मिक्स करत राहायचं, म्हणजे व्यवस्थित हा गूळ मेल्ट होतो आणि लवकर पाक तयार होतो. मी अगोदर तीळ शेंगदाण्याची बिना पाकाची चिक्की दाखवलेली आहे आणि तिळाच्या लाडूची रेसिपी देखील दाखवलेली आहे. त्याच्या दोन्हींची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, ती तुम्ही नक्की बघा. खूप छान लाडू आणि चिक्की होते. आता इथे बघा, पूर्णपणे गूळ मेल्ट झालेला आहे आणि वरती एकदम बुडबुडे आलेले आहेत. आपला पाक तयार होत आलेला आहे. आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि हा पाक आपण चेक करून घेऊया. पाक झाला का नाही ते चेक करण्यासाठी अशा प्रकारे भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये पाकाचे थोडेसे थेंब टाकून बघायची. अशा प्रकारे त्याची गोळी होत असेल तर समजायचं की पाक तयार झालेला आहे. आता आपला हा पाक तयार झालेला आहे, आपण गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद केल्याच्या नंतर या पाकामध्ये लगेचच हे कुरमुरे एकत्र टाकून घ्यायचे. कुरमुरे पाकात टाकल्याच्या नंतर ते लगेचच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. ही प्रोसेस एकदम पटकन करायची असते. जर ही प्रोसेसला वेळ लागला तर मग ते कुरमुऱ्यांमध्ये पाक व्यवस्थित लागला जात नाही. हे बघा, कुरमुरे छान पाकामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले. आता कढाई मी गॅसवरून खाली ठेवलेली आहे आणि याचे आता आपल्याला लाडू वळायचेत. हे कुरमुरे गरम असतानाच आपल्याला याचे लाडू वळायचे, त्यासाठी थोडंसं हाताला पाणी लावून घेतलेले आणि चमच्याने किंवा पळेने अशा प्रकारे थोडं मिश्रण हातावरती घेऊन तुम्हाला हव्या त्या आकाराचे लाडू तुम्ही वळवून घेऊ शकता. लाडू वळताना खूप जास्त वेळ लागत नाही आणि हाताला पाणी लावल्यामुळे हाताला ते चिटकत पण नाही, त्याच्यामुळे लगेचच हे लाडू वळले जातात. फक्त हे लाडू करताना घ्यायची काळजी म्हणजे जेव्हा आपण पाक तयार करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये पटकन हे कुरमुरे मिक्स करून घ्यायचे आणि हे गरम असतानाच याचे लाडू वळून घ्यायचे. थंड झालं तर याचे लाडू वळता येणार नाही. हाताला पाणी लावून घेतल्यामुळे ते हाताला चटका पण लागत नाही आणि याचे कुरमुरे ते हाताला चिटकत नाहीत आणि लाडूही छान वळला जातो. हे बघा किती मस्त लाडू झालेले आहे. आणि याच पद्धतीने आपण सर्व लाडू तयार करून घेणार आहोत. इथे बघा, आपले सर्व लाडू तयार करून झालेले आहेत आणि खूप मस्त लाडू झालेले आहेत. थंडीच्या दिवसामध्ये हे कुरमुऱ्यांचे लाडू नक्की केले जातात आणि घरातील लहान मुलांना तर हे लाडू खूप आवडतात आणि पौष्टिक देखील आहेत, त्यामुळे नक्की करून बघा. आजची झटपट होणाऱ्या कुरमुऱ्यांच्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून पुढे असलेले बेल आयकॉन क्लिक करा. आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.